हाय फ्रेंड्स, मी सुनीलजी शिंदे तुमच्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल आणि तुमचा आवडता कार्यक्रम, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे फिल्मी गप्पा विथ सुनीलजी शिंदे. आज मराठी निर्माता जर आपण बघितला तर मराठी निर्माता म्हणजे 50% मराठी निर्माते सिनेमा बनवून कम्प्लीट होईपर्यंतच गटांगळ्या खायला सुरुवात करतात. म्हणजे बजेटच्या बाबतीत म्हणतोय मी, बजेटच्या बाबतीत गटांगळ्या खायला सुरुवात होतात किंवा कुठेतरी बजेट संपून जातं, म्हणजे रिलीजसाठी बजेट राहत नाही. मग अशा निर्मात्यांसाठी OTT हा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे, ज्या निर्मात्यांकडे रिलीजचं बजेट नाही. आणि रिलीज जरी झाला तरी देखील किती सिनेमांना थिएटर्स मिळतात हा एक वेगळा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. किती सिनेमांना थिएटर्स मिळतात आणि मिळालेले योग्य थिएटर्स किती योग्य पद्धतीचे असतात हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग 100 थिएटर्सना सिनेमा लावला त्यातले किती थिएटर्स योग्य होते की जिथं प्रेक्षक येतो हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. थिएटरवरती सिनेमा रिलीज करताना बऱ्याच निर्मात्यांची फसगत झालेली आहे याच्या आधी देखील. बऱ्याच निर्मात्यांनी या विरुद्ध आवाज देखील उठवला होता मधल्या काळामध्ये, पण त्याचं कुठेही पुढे काय झालेलं दिसलं नाही. कारण सरकार आपल्या पाठीशी कधी आजपर्यंत उभं राहिलेलं नाही. त्याचं कारण असं की मराठी सिनेमांसाठी एक प्राईम टाईम द्यावा किंवा मराठी सिनेमांसाठी हक्काचे थिएटर्स द्यावे किंवा हक्काचे शोज द्यावेत यासाठी कधीही महाराष्ट्र शासनानं आजपर्यंत कायदा केलेला नाही. पण एक गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारपर्यंत निश्चित पोचवावी अशी वाटते मला, की आजपर्यंत मराठी भाषा समृद्ध करण्याचं काम, मराठी संस्कृती समृद्ध करण्याचं काम किंवा जिवंत ठेवण्याचं काम आपण म्हणू ते मराठी सिनेमांनीच केलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि सरकारने खऱ्या अर्थानं मराठी सिनेमांसाठी ज्या पद्धतीने तुम्ही अनुदान देता हे अनुदान फक्त पुरेसं नाही, तर मराठी सिनेमा सृष्टी जर पुन्हा एकदा मोठ्या लेवलवरती उभी करायची असेल तर सरकारनं खऱ्या अर्थानं मराठी सिनेमांना थिएटर्स मिळवून देण्यासाठी काहीतरी कायदा करायला पाहिजे. आणि तो कायदा करत असताना, तो कायदा केल्यानंतर मराठी सिनेमे थिएटर्समध्ये लागतील आणि लागल्यानंतर मराठी सिनेमांचं उत्पादन वाढेल आणि ही सिनेमासृष्टी एक वेगळ्या लेवलवरती आपला उद्योग व्यवसाय घेऊन जाईल हे सरकारनं ध्यानात घेतलं पाहिजे. आपण इंडस्ट्री म्हणतो फक्त, पण कोणतेही इंडस्ट्रीचे नियम याला लागू नाहीत हे आपण लक्षात घेऊया. आणि याविरुद्ध कलाकारांनीच तुम्ही आम्ही आज आवाज उठवायला पाहिजे. पण कलाकारांमध्ये एक संघटनात्मक गोष्टी कुठे असल्याचं आपल्याला जाणवत नाही आणि ते कुठेतरी व्हायला पाहिजे. एकटं चित्रपट महामंडळ जे काम करतं हे काम पुरेसं नाही, किंवा त्यांच्या माध्यमातूनही विविध योजना राबवल्या गेल्या पाहिजेत संघटनात्मक गोष्टी घडवण्यासाठी असं मला वाटतं, किंवा सरकारवर दबाव आणण्यासाठी ज्या पद्धतीनं चित्रपट महामंडळानं काम करायला पाहिजे ती आज गरज या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणावरती असल्याचं दिसून येतं हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट मित्रांनो अशी आहे की OTT आणि थिएटर यांची जर तुलना करायची झाली तर OTTमध्ये सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जास्त फायदा असल्याचं दिसून येतं. थिएटरसाठी आपण थांबावं लागणार आहे 6 महिने, 3 महिने, 4 महिने, आणि ते बऱ्याचशाच मराठी निर्मात्यांना शक्य नसणार आहे मला माहिती आहे. कारण ज्यांचे करोडो रुपये लागलेले, ज्यांनी घरदार घाण ठेवून ज्यांनी सिनेमे बनवले त्यांच्यासाठी हे शक्य नसतं. तर OTT हा बेस्ट प्लॅटफॉर्म असतो, तिकडे तुम्ही जर गेला तर तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, अमिताभ बच्चनसारखा एक दिग्गज अभिनेता, दिग्गज व्यक्ती ज्यांना बिग बी म्हटलं जातं किंवा ज्यांना अभिनयाचा देव म्हटलं जातं, चित्रपटसृष्टीमध्ये त्यांच्या नावाच्या लेवलचं नाव आज आपल्याला दिसत नाही, ती व्यक्ती OTTचं समर्थन करते की OTT प्लॅटफॉर्मवरती त्यांचा जो आता सिनेमा रिलीज होतोय सुजित सरकारचा, अमिताभ बच्चन साहेब आहेत त्यामध्ये, त्याचबरोबर आयुष्मान खुराना आहे, यांचा जो सिनेमा OTTवरती आता रिलीज होतोय त्या सिनेमाच्या बाबतीत अमिताभ बच्चन साहेबांनी देखील आपला पाठिंबा दर्शवला किंवा त्यांनी आनंद व्यक्त केला की माझा सिनेमा थांबून न राहता तो OTTवरती रिलीज होतोय आणि अशा प्लॅटफॉर्मवरती देखील मला काम करायला मिळतं आहे, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. मग एवढी मोठी व्यक्ती जर खऱ्या अर्थानं OTTचं समर्थन करत असेल तर आपल्या मराठी निर्मात्यांनी किंवा छोट्या मराठी निर्मात्यांनी हे कुठे जर लक्षात घेऊन आपला जर कंटेंट चांगला असेल, तुमचा सिनेमा जर दमदार असेल, तुमच्या सिनेमाची व्हॅल्यू जर चांगली असेल, तुमच्या सिनेमाचा कंटेंट जर चांगला असेल, आर्टिस्ट जर चांगले असतील आणि ऑल ओव्हर मेकिंग जर चांगला असेल, एक दमदार सिनेमा तुमचा असेल, आता प्रत्येकाला आपलं बाळ चांगलं दिसतं असं
डोक्यात न घेता खऱ्या अर्थाने चार लोकांना सिनेमा दाखवून तो सिनेमा खराच कंटेंट ओरिएंटेड आहे का, तो सिनेमा खराच चांगला आहे का, असा जर कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आला असेल किंवा असेल तुमच्यामध्ये, तर तुम्ही ओ टी टीकडे जायला हरकत नाही. ओ टी टीवरती तुमचा सिनेमा निश्चित रिलीज होऊ शकतो. ओ टी टीच्या ज्या कंपन्या आहेत, ओ टी टीवरती काम करणाऱ्या नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम वगैरे अशा पद्धतीच्या ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत, तुम्ही बघू शकता. गुगलवरती जाऊन तुम्हाला त्या कंपन्या मिळतील. कंपन्यांशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तरी तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. दुसरी गोष्ट, कॉन्टॅक्ट करत असताना एजंट आहे त्यामध्ये. या लाईनमध्ये खूप सारे एजंट काम करतात आणि एजंटच्या माध्यमातून बरेच निर्माते फसलेसुद्धा जातात, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तर कोणासोबत आपण काम करतो आहे किंवा आपण ओ टी टी सी कनेक्ट होत असताना आपल्यासोबत कोणकोण लोकं काम करतायत किंवा आपण फसले जात नाही ना, हे पहिल्यांदा तपासून घेतलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि ह्या सर्व गोष्टींचा चोखंदळपणे अभ्यास करून तुम्ही ओ टी टीच्या दिशेने पावलं टाकायला हरकत नाही. आज खऱ्या अर्थानं ओ टी टीच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला तरी एक आधार मिळेल असं आपण समजू या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरतीने. आपण आज थिएटरसाठी ज्यांना थांबायचं असेल ते थांबू शकतात. थिएटरवरती सिनेमा रिलीज करणं देखील चांगलं आहे, कारण थिएटरवरती सिनेमा रिलीज केल्यानंतर कदाचित असं पण होऊ शकतं की तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त बिझनेस होऊ शकतो. काहीच सांगू शकत नाही, थिएटरचं गणित आपण काहीच सांगू शकत नाही. तुम्हाला ओ टी टीवरती जी किंमत मिळणार आहे त्याच्या 10 पटीनं देखील बिझनेस होऊ शकतो, पण तुम्हाला थांबावं लागेल. दुसरी गोष्ट, ओ टी टीला रिलीज केल्यामुळे कुठल्याही शहरात जाऊन तुम्हाला प्रमोशन करायची गरज नाही, कुठेही तुम्हाला वैयक्तिक जाऊन प्रमोशन करायची गरज नाही, तुम्हाला डिस्ट्रीब्युटरची गरज नाही, तुम्हाला थिएटर्स मिळवण्यासाठी धडपड करण्याची गरज नाही. आणि थिएटरवरती सिनेमा रिलीज केल्यामुळे तुम्हाला थिएटरसाठी धडपडावं लागेल, तुम्हाला डिस्ट्रीब्युटरच्या पाठी पळावं लागेल, तुम्हाला प्रमोशनसाठी पळावं लागेल. या गोष्टी कोरोनाच्या आत्ता सध्याच्या पार्श्वभूमीवरती शक्य नाहीत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीनं तुमचा थिएटरमध्ये बिझनेस जास्त देखील होऊ शकतो पण तुम्ही लॉसमध्ये देखील येऊ शकता, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. कारण बऱ्याच ठिकाणी बरेच थिएटर असे आहेत की आधी तुमच्याकडून भाडं घेतलं जातं आणि मग तुमचा सिनेमा रिलीज केला जातो. खूप कमी असे थिएटर आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेजवरती सिनेमे लावले जातात. मॅक्स टू मॅक्स तुम्हाला जास्तीत जास्त आधी पैसे देऊनच थिएटर तुम्हाला काबीज करावे लागतील किंवा थिएटर तुमच्या ताब्यात घ्यावे लागतील आणि तिथे तुम्हाला तुमचा सिनेमा रिलीज करावा लागेल. आणि हे सध्या कितपत शक्य आहे हे प्रत्येकानं तपासावं. आणि या दोन्हीमधली तफावत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्ही ठरवा की तुम्हाला ओ टी टी सोबत जायचं आहे की तुम्हाला थिएटरसोबत जायचं आहे. हा पूर्ण अधिकार तुमचा आहे, पूर्ण मत तुमचं आहे, पूर्ण विचार करून तुम्ही निर्णय घेऊ शकता. आणि सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीमधून तुम्हाला बाहेर पडताना कुठेतरी मराठी निर्मात्याला आर्थिक सुबत्ता यावी, हा माझा या व्हिडिओच्या मागचा उद्देश होता. आजच्या फिल्मी गप्पामध्ये ही चर्चा करण्याचं कारणच हे होतं की निर्माता जगला तर सिनेमा जगेल आणि तर मराठी कलाकारांना, मराठी तंत्रज्ञांना कामं मिळतील, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. निर्माता जगूया, मराठी चित्रपटसृष्टी वाढवूया, या टॅगलाईनखाली आजचा हा कार्यक्रम करण्याचा मी प्रयत्न केला. तर मित्र हो, हा व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून निश्चित मला कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच अशा नव्या व्हिडिओसहित, नव्या चर्चेसहित तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे फिल्मी गप्पा विथ सुनीलजी शिंदे. धन्यवाद.